नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि वर्ष गायकवाड यांची मित्रांनो मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या ऑडमध्ये पुराव्यासहित बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर्फे मिळणार नाही। आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करू शकता, जेणेकरून तुमच्याकडून 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत कोणतीही न्यू अपडेट मिसू होणार नाही। 10वी आणि 12वीच्या निकालासंबंधात कोणतीही न्यू अपडेट मिसू होणार नाही। आणि मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या निकाल लागल्याच्यानंतर जी काही तुमची पुढची ॲडमिशन प्रोसेस असते त्या संबंधात तुमची कोणतीही न्यू अपडेट मिसू होणार नाही आहे, कारण तुम्हाला ह्या चॅनलची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली जात असते। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला फक्त खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत निकालासंबंधात आणि ॲडमिशन प्रोसेस संबंधात कोणतीही न्यू अपडेट मिसू होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी खाली दिलेल्या लाल बटनावरती फक्त टच करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, वाट कशाची बघताय? आत्ताच तुम्हाला खाली दिलेलं लाल बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला टच करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून जी काही नवीन अपडेट येत असेल 10वी आणि 12वी निकालासंबंधात बोर्ड परीक्षेसंबंधात ती तुमच्याकडून मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, एकही विद्यार्थ्यांचं चुकतं काम नाही। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे, खाली दिलेल्या लाल बटनवरती टच करायचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आणखी एक सूचना अशी आहे की आपण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहोत, जेणेकरून मित्रांनो तुमची जी CET परीक्षा होणार 10वी आणि 12वीसाठी तर त्या CET परीक्षेसाठी मित्रांनो आपण तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो। जर तुम्हाला सुद्धा ते स्टडी मटेरियल हवं असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे। तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी तुम्हाला 10वी CET परीक्षेसंबंधी मित्रांनो संपूर्ण स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं आणि मित्रांनो 10वी आणि 12वीच्या निकालासंबंधी जे काही नवीन अपडेट येत असते ते आपण त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले आहेत, जर तुम्हाला सुद्धा जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळत जाईल। आणि मित्रांनो तुम्हाला जर मित्रांनो आणखी जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवू शकता। जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार, जेणेकरून तो विद्यार्थी त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतो। तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका। आता आपण प्रोपर्टी जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, तुम्हाला अभ्यासामध्ये डाऊट येतोय, प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आहे, तर डाऊट नेटवरती आहे। या ठिकाणी तुम्हाला जो बी प्रश्न पडला आहे त्या प्रश्नाचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे, त्याला क्रॉप करायचं आहे आणि 5 सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल। त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी या सर्वांचा अभ्यासक्रम करू शकता। CBSE बोर्ड असो, महाराष्ट्र बसो या अदर बोर्ड असो, सर्वांचा तुम्ही अभ्यासक्रम करू शकता। त्यात मित्रांनो 6वीपासून ते 12वीपर्यंत IIT, JEE Mains, ॲडव्हान्स अँड नीट सर्वांचा अभ्यासक्रम करू शकता। व्हिडिओच्या मार्फत तुम्ही सोल्युशन घेऊ शकता। या ठिकाणी तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस चालू असतात 6वी ते 12वीपर्यंत, सर्वांचा तुम्ही अभ्यासक्रम करू शकता। हिंदी आणि इंग्लिश मीडियममध्ये या ठिकाणी क्लासेस चालू असतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी आले प्रोपर्टी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला संपूर्ण खरी, संपूर्ण अचूक, संपूर्ण पुरे असेल तर संपूर्ण लेटेस्ट माहिती दिली जात असते। तर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। राज्यात मित्रांनो शैक्षणिक वर्षाला सुरुवात, मात्र प्रत्यक्ष मित्रांनो शाळा कधी सुरू होणार, अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, वर्ष गायकवाड यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली आहे 10वी आणि 12वीच्या निकालासंबंधी। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 10वी आणि 12वीच्या निकालासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे, संपूर्ण माहिती पुरेसेत बघणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा बातमी, राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे, ऑनलाईन माध्यमातून मित्रांनो शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। राज्यात मित्रांनो कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्यामुळे शाळा सुरू करता येणे शक्य नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो अभ्यासक्रमाची पुस्तके PDF स्वरूपात मित्रांनो तयार करण्यात येत आहे। त्याचबरोबर मित्रांनो विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीद्वारे शिक्षण दिलं जाणार असल्याचंही वर्ष गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। तसेच मित्रांनो शुल्क आकारणीबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल अशी माहितीही वर्ष गायकवाड यांनी दिलेली आहे। शिक्षकांनी मित्रांनो काल तुम्ही जर बघितलं असेल तर मित्रांनो 14 जून केलेल्या आंदोलनाची माहिती घेतली, आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांशी या शिक्षकांना रेल्वे प्रवासाला परवानगी देण्यावर मित्रांनो चर्चा केली अशी माहितीही वर्ष गायकवाड यांनी दिली आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत। 11वी प्रवेशासाठी मित्रांनो CET परीक्षा घेण्याची तयारी झालेली आहे। आता बघा मित्रांनो,
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे दहावीचे विद्यार्थी की ज्यांना मित्रांनो अकरावीला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी मित्रांनो सी ई टी परीक्षा टिकीन घेतली जाणार आहे. तर मित्रांनो सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो सी ई टी परीक्षा घेण्याची तयारी टिकीन चालली आहे. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय वाटतं, सी ई टी परीक्षा तुमची झाली पाहिजे की नाही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुम्हाला यावरती काय वाटतं मित्रांनो, सी ई टी परीक्षा घेतली पाहिजे की सी ई टी परीक्षा कॅन्सल केली पाहिजे. आणि मित्रांनो सी ई टी परीक्षेसाठी तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल लागत असते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे. जर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झालं असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्यावरती क्लिक करून जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे. तर तुमचं मत काय असेल, तर सी ई टी परीक्षा झाली पाहिजे की नाही, येस आर तुमच्या मित्रांनो जर तुमचं जर मत असेल की सी ई टी परीक्षा झाली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर सी ई टी परीक्षा घ्या. तुमचं मत असेल की सी ई टी परीक्षा नाही झाली पाहिजे तर कमेंट बॉक्स में टाइप करा, सर सी ई टी परीक्षा नका घेऊ. त्यानंतर बघा मित्रांनो बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर निकाल लावण्यासाठी मूल्यांकन केलं जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मित्रांनो टीकेला उत्तर देताना कोणाच्या काळात पदोन्नती आरक्षण रद्द झालं हे पडळकरांनी पाहावं, पदोन्नती आरक्षण हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतीत असलेला निर्णय असल्याचं वर्षा गायकवाड या ठिकाणी म्हणाले आहेत. आता महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट असा आहे मित्रांनो की सुधारित मूल्यांकनाचं धोरण आणि निकालाची तारीख लवकरच. बघा मित्रांनो दहावी पाठोपाठ बारावीच्याही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा शासन निर्णय मित्रांनो 11 जून रोजी जारी करण्यात आला आहे. 12वी परीक्षांच्या मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर केलं जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. CBSE आणि ICSE बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या 12वीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता बघा मित्रांनो 10वीचा रिझल्ट कधी लागणार, 10वीचा जो रिझल्ट असणार आहे तो मित्रांनो 3 जुलैच्या नंतर 10वीचा रिझल्ट या ठिकाणी लावण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आणि मित्रांनो 12वीचा जो निकाल आहे तर 12वीच्या निकालासंबंधी मित्रांनो अजून या ठिकाणी जे मित्रांनो धोरण आहे म्हणजे मित्रांनो जे निकष आहे ते अजून ठरवले गेले नाही. 12वीचे निकाल कोणत्या निकषांवरती लावायचे ते ठरवल्याच्या नंतर मित्रांनो लवकरच 12वी बोर्डाची निकालाची तारीख या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे असं स्वतः वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो की महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक वर्षाला या ठिकाणी सुरुवात झाली असं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो हे शैक्षणिक जे वर्ष आहे ते मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईनच होणार आहे आणि ऑनलाईन या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. कारण सध्या मित्रांनो कोरोनाचा प्रादुर्भाव या ठिकाणी कमी झालेला नाही, त्यामुळे मित्रांनो प्रत्यक्षामध्ये ऑफलाईन शाळा सुरू करणं हे या ठिकाणी मित्रांनो योग्य नाही आहे. त्यामुळे मित्रांनो जे काही विद्यार्थी त्यांना या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण दिलं जाणार आहे त्यांच्यासाठी मित्रांनो PDF स्वरूपामध्ये मित्रांनो पुस्तकंसुद्धा या ठिकाणी तयार केली जात आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आपण त्या 3-3 या ठिकाणी न्यूज बघितलेली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात मित्रांनो शैक्षणिक वर्षाला सुरुवात कधी झाली आहे, दुसरं म्हणजे मित्रांनो कशाप्रकारे शाळा उघडणार आहेत की नाही, तिसरं म्हणजे मित्रांनो 10वीच्या निकालाची तारीख बघितलेली 3 जुलैच्या नंतर 10वीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. आणि 12वीच्या निकालासंबंधात आपण महत्त्वाची माहिती बघितलेली आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती संपूर्ण बघितलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जे बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडून 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत कोणतीही निवड मिस होणार नाही आणि जी तुमची सी ई टी परीक्षा होणार आहे त्यासाठी संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती केलं जाणार आहे. म्हणून सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जी बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला फक्त खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. एकही विद्यार्थ्यांचं चुकता कामा नये, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन पाठवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या वीडियोमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.